आमच्या तुकाराम महाराज असेच होते, एवढं प्रेम त्यांचं भगवंताच्या नावावरती. नेहमी ते कीर्तन करायचे सर्व वेळ सर्व ठिकाणी. कोणीतरी आलं त्यांना भेटण्यासाठी, तुकाराम का घरी, तुकाराम घरी आहे का? बहुतेक तो म्हणा तुक्या घरी आहे का, तुक्या घरी असा माणूस आलेला होता. हां कोण? त्यांचे जे ईर्ष्याद्वेष करणाऱ्या मंडळी त्यापैकी कोणीतर. त्या घरातल्या कोणी आहेत ते थोडे बाहेर गेलेले आहेत किंवा शौचादी क्रियेसाठी गेलेले आहेत. आत्ताच येतील, थांबा आपण. तेव्हा त्या व्यक्तींना पाहिलं, तुकाराम महाराज परत येत आहेत शौचादी क्रिया पूर्ण करून. आता त्यानंतर स्नान वगैरे करणार. पण तुकाराम महाराज जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. तेव्हा तुकाराम महाराज त्या कीर्तनामध्ये तल्लीन होते. तेव्हा त्या व्यक्तीने विचारलं, ए तू आंघोळ केलीस का? नाही नाही, आंघोळ आंघोळ नाही केली. आंघोळ नाही केली तर भगवंताचं नाव घेतोस? तुकाराम महाराज म्हणाले, काय करू, ते नाव निघतंयच माझ्या तोंडातून, माझं नियंत्रण नाही यावरती. तेव्हा तुकाराम महाराज म्हणत, मी तर थांबवू शकत नाही मुखातून जे नाव निघते, आपण पाहिजे तर प्रयत्न करून पाहू शकता. आणि त्या व्यक्तीनं जय जय राम कृष्ण हरी हे म्हणणं थांबवण्याचा प्रयत्न केला, यश नाही लाभलं. तो व्यक्ती पुढे गेला, तुकाराम महाराजचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. तोंड बंदही झालं तरीसुद्धा त्यांच्या रोमारोमातून जय जय राम कृष्ण हरे, 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 ते चालूच होतं. तसं त्यांचं तोंड नव्हतं बोलत. कोण बोलत होतं? कोण बोलत असेल? आत्मा.